नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. आणि हा व्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. 22 जानेवारी 2024 रोजी श्रीराम मंदिराचं उद्घाटन झालं अयोध्या येथील, आणि एक महिन्याच्या आत म्हणजेच 8 फेब्रुवारी 2024 रोजी आम्ही अयोध्येसाठी रवाना होत होतो आणि श्रीरामाचं दर्शन मिळणार, रामलल्लांचं दर्शन मिळणार यासाठी आम्ही खूप खूप उत्सुक होतो. मला आडवली स्टेशनवरती सोडण्यासाठी बाबा आले होते आणि आम्ही पनगुळ्यातून आडवलीकडे प्रस्थान करत होतो. मित्रांनो, यूट्यूबच्या इतिहासातील हा अयोध्या यात्रेचा सर्वात पहिला मराठी व्लॉग असणारे, आणि यामुळे माझ्यासाठी हे खूप चॅलेंजिंग असणारे. आणि आपण बघूया ही अयोध्या ट्रीप कशी होते आणि आपण कशा पद्धतीने पुढे ट्रॅव्हल करतो हे आपल्याला दिसेल. पनवेलमधून रात्री 10:30 आमची आस्था स्पेशल ट्रेन होती, त्यासाठी मी आडवली स्टेशनवर पोहोचलो आणि आडवली स्टेशनला 1:30 मांडवी एक्सप्रेसनं आम्ही पुढे पनवेलपर्यंत प्रवास करणार होतो. हे माझं सामान आहे आणि या सॅकखाली दिसणारा जो बॉक्स होता तो अमितजी सरदेसाईंनी आम्हाला खास अयोध्या यात्रेत खाऊ म्हणून बिस्किट पुढे दिले होते, त्याचा तो बॉक्स होता. आणि हे आहे आडवली स्टेशन. आडवली स्टेशनला फार गर्दी नसते. जी काही मंडळी आपल्याला प्लॅटफॉर्मवर दिसत आहेत ती सर्व मांडवी एक्सप्रेससाठीच वाट बघत आहेत. 1:20 आमची मांडवी एक्सप्रेस होती, परंतु निर्धारित वेळेपेक्षा 1.5 तासाने ती उशिरा येणार होती आणि साधारण 3 वाजणार होते ट्रेनला यायला. आमच्या लांजातील अयोध्यावारीसाठी जाणारे आमचे सहप्रवासी बहुतांश दिवा पॅसेंजरनेच अगोदर गेले होते आणि मांडवी एक्सप्रेससाठी माझ्यासोबत काही ठराविक मंडळीच होती, त्यात सागरदादा पेंडकर, नितीनदादा जंगम आणि विभूते काका आणि काकू असे 4 जण होते. आमची मांडवी येईपर्यंत जवळपास 2 ते 3 ट्रेन आडवली स्टेशनवरून पास झाल्या. हा आमचा नितीनदादा जंगम आणि माझ्या बाजूला बसलेला होता सागरदादा पेंडकर. हे आमच्या लांजातीलच आमचे सहप्रवासी विभूते काका आणि विभूते काकू. आणि फायनली आमची मांडवी एक्सप्रेस आली होती आणि साधारण 3 वाजले होते. 1:20 ट्रेन 3 वाजता आली होती, म्हणजे जवळपास 1.5 तासाने उशिरा आली होती. हा आहे माझा डबा S5 आणि S5 मध्ये माझं रिझर्वेशन कन्फर्म होतं. आणि अशा प्रकारे मांडवी एक्सप्रेसमध्ये अयोध्यावारीसाठीचं पहिलं ट्रेनमधील पाऊल माझं पडलेलं आहे आणि मी आता माझा सीट नंबर शोधतोय आणि इथे आहे माझी सीट. मांडवी एक्सप्रेसमध्ये स्थिर स्थावर झालो आणि आडवलीला आम्ही अलविदा केलं आणि पुढे पनवेलच्या प्रवासासाठी आम्ही सुरुवात केली. मांडवी एक्सप्रेसला आधीच 1.5 तास उशीर झाला होता आणि त्यात पुढे देखील बऱ्याच ठिकाणी क्रॉसिंगसाठी मांडवी थांबत होती, परंतु पनवेलला आमची ट्रेन 10:30 होती आणि मांडवीचं पोहोचायचं टायमिंग वेळेनुसार 7:15 होतं. आणि 2 तास जरी उशीर झाला असता तरी देखील 2 तासाने म्हणजेच 9:15 मी पनवेलला पोहोचलो असतो. या गणितानेच मी मांडवीचं बुकिंग केलं होतं. S5 मधील 55 क्रमांकाची माझी सीट होती आणि 5 तासाचा प्रवास असल्याने मी लगेचच आडवा झालो. ट्रेन सारखी थांबत असल्यामुळे आणि स्लो होत असल्यामुळे झोप काही येत नव्हती. थांबत थांबत थोडासा रटाळ प्रवास होत आम्ही फायनली रत्नागिरी स्टेशनपर्यंत पोहोचलो. हे अंतर काही फार नाही आडवली ते रत्नागिरी, परंतु खूप वेळ गेला आम्हाला रत्नागिरीला येईपर्यंत देखील. ट्रेनमधील फेरीवाले हे एक ट्रेनचं वैशिष्ट्य आणि
हे फेरीवाले रत्नागिरी स्टेशनला आमच्याही ट्रेनमध्ये फिरून गेले, वडापाव चहा ऑफर करून गेले आणि त्यानंतर मात्र आम्ही रत्नागिरी स्टेशनला देखील टाटा केलं आणि आमची ट्रेन पनवेलच्या दिशेने पुढे निघाली. यानंतरचा आमचा स्टॉप होता लगेचच अर्ध्या तासावर, तो म्हणजे संगमेश्वर रोड स्टेशन. आणि संगमेश्वर रोड स्टेशनला देखील गाडी पोचली. संगमेश्वर रोडला साधारण 5 मिनिटे हॉल्ट केल्यावर आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. यानंतर खरं तर गाडी नियोजित शेड्यूलनुसार चिपळूणला थांबणं अपेक्षित होतं, परंतु कामथे ह्या चिपळूणच्या अगोदरच्या एका छोट्या स्टेशनवर गाडी परत एकदा दुसऱ्या ट्रेनच्या क्रॉसिंगसाठी थांबली. आमचा प्रवास अजूनपर्यंत तरी रटाळत सुरू होता. मग काय, संध्याकाळची वेळ होती आणि हा रटाळपणा घालवण्यासाठी इंडियन रेल्वेजकडून ऑफर झालेला चहा मी घेतला आणि पुढील प्रवासासाठी प्रस्थान झालं आणि गाडी आली चिपळूण स्टेशनला. चिपळूण स्टेशनला मांडवी एक्सप्रेससाठी बऱ्यापैकी गर्दी दिसत होती. चिपळूणला देखील चांगल्या 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक ट्रेनने घेतला आणि मग आम्ही रवाना झालो खेडच्या दिशेने. गाडी खेडपर्यंत पोचली होती आणि खेडचा प्लॅटफॉर्मसुद्धा आडवलीप्रमाणे माझ्या अपोजिट साईडला होता. सो प्लॅटफॉर्म व्यवस्थित दाखवता येत नाही आपल्याला, परंतु तुम्ही बघू शकता की खेडचं स्टेशन देखील खूप मोठं आहे. खेड स्टेशनचं लांबलचक दर्शन तुम्ही घेऊ शकता. आणि या खेड स्टेशनला येऊन गाडी थांबली. गाडीचा वेग आणि एकंदर थांबण्याच्या वेळा बघता थोडीशी चिंता वाटू लागली की आपण किती वाजता पोचतोय काय, परंतु खेड स्टेशन झाल्यावर गाडीने बऱ्यापैकी स्पीड घेतला. संध्याकाळची वेळ होती आणि तुम्ही आकाशाकडे पण बघू शकता, सूर्यास्त होण्याची वेळ जवळ आली होती. ट्रेनने चांगला वेग पकडलाच होता, तेवढ्यात परत एकदा एका विचित्र ठिकाणी ट्रेन थांबली आणि हॅरी पॉटरमध्ये प्राणपक्षी आल्यामुळे ट्रेन जशी धडकून थांबते त्या पद्धतीचा फील मला आला. तुम्ही बघू शकता किती सुनसान ठिकाणी ट्रेन थांबली आहे, जिथे मानवी वस्ती अजिबात नाही आहे. अर्थातच क्रॉसिंगसाठी ट्रेन थांबली होती. त्यानंतर मात्र ट्रेनने आपला वेग पुन्हा पकडला होता. आणि कोकण रेल्वेने प्रवास करताना एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बघू शकता की मुंबई गोवा महामार्गाचं दर्शन बऱ्याच ठिकाणी व्यवस्थित होतं. मुंबई गोवा महामार्ग हा एक गडकरी साहेबांचा प्रलंबित राहिलेला प्रकल्प आहे. देशभरात इतर ठिकाणी आपण बघू शकता की गडकरी साहेबांनी कशा पद्धतीने जोरदार बॅटिंग केलेली आहे रोड कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत, परंतु मुंबई गोवा हायवेची एक वेगळी केस आहे. साधारण 15 वर्ष होऊन गेली तरी देखील या मार्गाचं काम काय पूर्ण झालेलं नाही आहे. हे आहे वीर स्टेशन आणि वीरला काय गाडी थांबत नाही. माणगाव स्टेशनच्या अगोदरचं हे आय थिंक सेकंड लास्ट स्टेशन आहे आणि यानंतर गोरेगाव रोड स्टेशन आहे. गोरेगाव रोड नंतर माणगाव स्टेशन आहे, तो आपलं स्टॉप आहे. हे आहे माणगाव स्टेशन आणि माणगाव स्टेशन झाल्यावर छोटी छोटी खूप स्टेशन्स लागतात, पण तिथेही गाडी काही स्टॉप करत नाही आणि डायरेक्ट माणगाव नंतर पनवेल हा या मांडवीचा स्टॉप आहे आणि आपल्याला पनवेललाच पोचायचं आहे. फायनली आपण पनवेलला पोचलेलो आहोत आणि पनवेल स्टेशनला गर्दी तुम्ही बघू शकता. आणि आम्हाला आता आमची लोकं कुठे आहेत हे शोधायचं होतं. आम्हाला मेसेज आला होता की प्लॅटफॉर्म नंबर 5 आसपासच आपण बैठक व्यवस्था आणि मंडप केलेला आहे. तो शोधत आम्ही गेलो आणि मी आमच्या कोचचा प्रमुख असल्यामुळे मला स्टेजवर निमंत्रित करण्यात आलं. स्टेजवर आम्ही प्रमोद जठार साहेबांसोबत होतो आणि समोर सगळे आमचे प्रवासी उपस्थित होते आणि ID वाटप कार्यक्रम सुरू झाला होता. ID कार्ड आणि तिकीट वाटप झाल्यावर लगेचच आम्हाला जेवण देण्यात आलं. हा माझा मित्र राजभाई शेटे, आम्ही दोघं एका बाकावर बसून आमचं रात्रीचं जेवण पूर्ण केलं. आणि त्यानंतर तुम्ही हा लोंढा बघू शकता, मुंबईतील लोंढा आहे जिना चढणारा. तर
खालचे जे पॅसेंजर्स दिसत आहेत ते आपल्या आस्था स्पेशल ट्रेनचे आहेत आणि ही आमची लांजातील मंडळी. जय श्रीराम, जय जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे सियावर रामचंद्र की जय. उत्साही प्रवाशांच्या घोषणांनी पनवेल स्टेशन दुमदुमून गेलं. त्या प्रवासाची आम्ही वाट बघत होतो इतके दिवस. तो प्रवास आता सुरू होणार होता. ही आस्था स्पेशल ट्रेन कशी असेल, बाहेरून तर छान दिसत होती, आतून कशी असेल, प्रवास कसा होईल, काय काय अनुभव येत आहेत याची उत्सुकता आम्हाला लागून होती. पोलीस यंत्रणा तुम्ही बघू शकता, महाराष्ट्रापासून ते उत्तर प्रदेशपर्यंत जबरदस्त सिक्युरिटीमध्ये ही ट्रेन पास झाली. आणि आता आपण या ट्रेनमध्ये जाऊया. ट्रेनमध्ये सर्वच डब्यात भक्तिमय वातावरण होतं आणि आपण सर्वच डबे पाहणार आहोत, परंतु तुर्तास आमच्या बाजूच्या डब्यातच हे भजन सुरू झालं होतं. नुकताच प्रवासाला देखील सुरुवात झाली होती आणि एक उत्साह राम भक्तांचा जो दिसत होता तो अवर्णनीय असा होता. हे भजन ऐकायला स्वतः प्रमोद जठार साहेब देखील उपस्थित होते. वेगवेगळ्या डब्यात वेगवेगळी गाणी आणि भजनं सुरू होती. तर मित्रांनो, वनगुळ्यातून सुरू झालेला माझा प्रवास पुढे कसा झाला, आडवली स्टेशनला आपण ट्रेनसाठी किती वेळ वाट बघत होतो, मग मांडवी एक्सप्रेस आल्यावर माझे सहप्रवासी आणि मी आम्ही कसा पुढे प्रवास केला, तो कसा रटाळ झाला आणि अखेरीस रटाळ होऊन देखील पुढे 8:15 आम्ही पनवेलला टायमिंगमध्ये आमच्या पोचलो. आम्हाला काहीही विलंब झालेला नाही कारण आमची ट्रेन होती 10:30. पनवेलला पोहोचल्यावर भारतीय जनता पार्टीची सारी व्यवस्था सुरू झाली आणि आम्ही स्टेजपर्यंत पोहोचलो. समोर खुर्च्या मांडलेल्या होत्या, बरगदच असा समुदाय पुढे होता आणि मग आमचा भक्तिमय असा ट्रेन प्रवास सुरू झाला. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा अयोध्या प्रवासाचा पहिला दिवस आणि पुढील दिवसांसाठी तुम्ही किती एक्साइट आहात हे कमेंट करून नक्की कळवा. पुढील पार्ट नक्की पहा. मनापासून धन्यवाद.